अधिवेशन सुरू झाल्यापासून बहुतेक दिवस आम्ही सगळ्यांनी शांततेने अधिवेशन पार पाडण्याच्या करता मदत केली. सत्ताधारी पक्षाला जरी काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या झाल्या तरी आम्ही समजून घेतलं. अध्यक्ष महोदय, आज प्रत्येकाला आपले आपले मत इथं मांडण्याचा अधिकार आहे. मंत्री महोदय दादाजी भुसेंनी त्यांची त्यांची भूमिका मांडत असताना यामध्ये राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांच्या नावाचा इथं उल्लेख करण्याचा काहीचही कारण नव्हतं. त्याच्यामध्ये एक कशा पद्धतीने एकेरी उल्लेख करणं, तुम्ही पण बघता आदरणीय पवार साहेब 55 वर्ष समाजकारण राजकारण करतात. इवन नरेंद्र मोदी साहेबांनी देखील पवार साहेबांच्या बद्दल काय वक्तव्य काढलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि असं असताना दादाजी तुमच्याकडनं तर ही अपेक्षा अजिबात नव्हती. तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षांनी बोलतात बसा, त्याबद्दल तुमचे शब्द जे आहेत ते शब्द माघार घ्या, दिलगिरी व्यक्त करा. आम्ही हा विषय संपवायला तयार आहोत. नाही आम्हाला वॉकआउट करावं लागेल. अध्यक्ष महोदय तुम्ही बोलू दे असं काय करता. अध्यक्ष महोदय तुम्ही रेकॉर्ड तपासून बघा. मी माननीय शरद पवार साहेबांच्या विषयी एकही ब्र शब्द निगेटिव्ह बोललेलो नाही, चुकीचं बोललेलो नाही. अध्यक्ष महोदय मी फक्त एवढंच म्हटलो की हे जे महागद्दार आहेत हे भाकरी बातोश्रीची खातात आणि चाकरी माननीय शरद पवार साहेबांची करतात असं मी बोललो. तत्राप बसून घ्या. अध्यक्ष महोदय बसून घ्या. माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी मी काही वाईट बोललेलो नाही, त्यांची चाकरी करतात एवढा मी बोललेलो आहे. तत्राप आपलं जर सूचना असेल तर मी शरद बोला बोला. अध्यक्ष महोदय मी माझी आपल्याला विनंती आहे, मी जर माननीय शरद पवार साहेबांच्या विषयी जर चुकीचं बोललेलो असेल तुम्ही तपासून घ्या, तुम्ही योग्य तो निर्णय करा. ठीक आहे सर, आता बस बोला.